मागील हंगामातील 400 रुपये हप्त्यासाठीचे आंदोलन अंतिम टप्प्यात आले असून शेतकऱ्यांनी 8 दिवस थांबावं, कारखानदार गुडघ्यावर येतील अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना ऊसतोड न घेण्याबाबत आवाहन केलंय. राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं ते बोलत होते. आक्रोश पदयात्रा आणि ठिय्या आंदोलनानंतरही शासन आणि कारखानदार तोडगा काढण्यास पुढाकार घेत नसल्यानं पुढील रणनीती ठरवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तुरंबे इथं शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखरेचे दर वाढले, विक्री झाली, मग आता तुम्ही त्याचा मोबदला द्यायला का कुरकूर करताय असा सवाल कारखानदारांना केला. आंदोलन अखेरच्या टप्प्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसतोड घेऊ नये असं आवाहनही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं. कारखानदारांना अनेक वेळा निवेदन दिले परंतु तरीही ते मागे हटायला तयार नाही. एकट्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात म्हणून गेल्या वर्षी गाळप करणारे जे 37 कारखाने आहेत त्यांनी 3 कोटी टन ऊसाचं गाळप केलेलं आहे आणि 400 रुपयाच्या हिशोबाप्रमाणे 1200 कोटी रुपये आज त्यांच्याकडे आहेत. या 37 कारखान्यांना 15 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केलेला आहे. हे 1200 कोटी रुपये आम्हाला 15 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात पोहोचवायचे, त्यासाठी हा लढा आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर जालिंदर पाटील यांनी अभ्यासपूर्ण निकषांवर मागण्या करूनही शासन मध्यस्थी करायला अजूनही तयार नसल्याचं सांगितलं. यावेळी अजित पवार, पांडुरंग जरग, संतोष बुटाले, वसंतराव चव्हाण, अजित पवार, जनार्दन पाटील, सचिन शिंदे, एस व्ही पाटील, इंद्रजित भारमल, शरद मुसळे, संतोष बुटाले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.